मुरबाडमध्ये 2 वर्षाच्या मुलीची गळा आणि तोंड दाबून हत्या शेजारीलच एका 10वीमध्ये शिकत असलेल्या 16 वर्षीय मुलीने केली. कौटुंबिक जुन्या वादामुळे ही हत्या झाली. दिवाळीमध्ये मयत मुलीच्या आईची आणि आरोपी मुलीचे फटाके वाजवण्याच्या वादातून भांडण झाले होते. भांडणाचा सूळ उगवण्यासाठी 2 वर्षाच्या अनुष्का जाधव या मुलीची हत्या केली. मुरबाड तालुक्यातील तुळी गावातील हा प्रकार. 19 तारखेला 2 वर्षाच्या चिमुकलीची हरवली म्हणून गावकऱ्यांनी आम्ही सर्वांनी शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर पोलिसांमार्फत कळवल्यानंतर पोलीस यंत्रणा या ठिकाणी त्वरित आली. पोलीस आणि गावकऱ्यांचे तरुण नवकांनी या हरवलेल्या मुलीचा शोध घेतला. रानामध्ये जंगलामध्ये शोध घेतला परंतु ती रात्री 3:30 पर्यंत सापडली नाही. म्हणून पोलीस यंत्रणेने पुन्हाची थोडी विश्रांतीनंतर या मुलीचा शोध घेतला. संशयास्पद निकिता जाधव हिच्या घराची झडती घेतल्यानंतर ही मुलगी तिथे मृतावस्थेमध्ये सापडली. तदनंतर ही पोलीस यंत्रणेने पंचनामा करून त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. खऱ्या अर्थानं या चिमुकलीची जी दुर्दैवी हत्या झाली ही हत्या खऱ्या अर्थानं या परिसरात गावामध्ये कधी असा प्रकार घडला नाही. ही झालेली बाब ही खऱ्या अर्थानं दुःखद बाब आहे. अशी घटना होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा आणि गावकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. ही घटना जी झाली ती अतिशय दुःखद घटना आहे. ज्या मुलीने ही हत्या केलेली आहे तिची कारवाई व्हावी अशी या कुटुंबीय आणि गावकऱ्यांची मागणी आहे. मुरबाड तालुक्यातील तुळे गावातील अनुष्का जाधव ही 2 वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला असता ती कुठेही सापडली नसल्याने गावातील सर्व ग्रामस्थांनी पोलिसात याबाबत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा शोध सुरू केला. मात्र रात्री 1 वाजेपर्यंत शोध घेऊन देखील मुलगी सापडली नाही. त्यामुळे पोलिसांनी आणखी एक पथक बोलावून पुन्हा शोध सुरू केला आणि वारंवार तेथील आजूबाजूला चौकशी केली. मात्र मयताच्या घराच्या बाजूस असणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने तिला दुपारी 3 दरम्यान पाहिले असल्याचे सांगितले. मात्र तिचा पोलिसांना संशय आला आणि त्यामुळे त्यांनी तिच्याकडे या संदर्भात वारंवार विचारणा केली असता त्या मुलीच्या बोलण्यात पोलिसांना तफावत होत असल्याचे आढळून आले आणि म्हणून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तुळई गावात राहणारे भाऊ पांडुरंग जाधव यांनी दिनांक 29/1/2019 रोजी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांची मुलगी अनुष्का वय वर्ष 2 ही दुपारी 3 वाजतापासून हरवलेली आहे. कोणीतरी अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळून नेले असावे अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 29/2019 कलम 363 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन 2 वर्षाची मुलगी हरवली असल्यामुळे आम्ही तात्काळ 3 पथकं तयार केली आणि गावकऱ्यांच्या मदतीने तुळई गाव आणि तुळई गावाचा आजूबाजूचा परिसर आहे जो जंगल आहे त्या जंगलात तिचा शोध घेतला. रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही शोध घेत असताना आम्हाला काय असं आढळून आलं नाही. त्यांच्या शेजारीच राहणारी एक अल्पवयीन 16 वर्षाची मुलगी होती. तिच्यावर आम्हाला तिच्या बोलण्यात तफावत येत असल्याने तिला संशय आमचा बळावत होता. चौकशी दरम्यान तिने सांगितलं की मीच त्या अनुष्काचा तोंड आणि नाक दाबून खून केलेला आहे. म्हणून त्या अल्पवयीन आरोपित मुलीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्या असता तिने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या घरात झडती घेतली असता त्या लहान मुलीचा मृतदेह त्या मुलीने स्वतःच्या घरात तोंड आणि गळा दाबून वरती माळ्यावर अंधारात ठेवून त्यावर प्लॅस्टिकचा कपडा टाकून लपून ठेवला होता. साहेब, ही जी घटना आहे ती प्रथमदा तुळईमध्ये प्रथमच घडली आणि दुर्दैवी अशी घटना तर तुळईमध्ये तर कधी घडलेली नाही. परंतु आणि असा प्रकार कधी घडलेला नाही आणि तो घडू नये. पण ज्यावेळी आम्हाला का 3:30 वाजता हे सगळेच म्हणजे मुलीचे वडील ते भाऊ जाधव आहे ते आणि सगळीच आमचं तानाजी जाधव आहे सगळी मुळं आमच्याकडं पाईपलाईनसाठी कामावर गेली होती आणि 3:30 दरम्यान ज्यावेळी महिला त्यांची आईसुद्धा फट्यानं गेली होती आणि या ठिकाणी फक्त महिला बहुतेक फट्यानं जातात. पण 3:30 वाजता ती लहान होती, 2-2.5 वर्षाची मुलगी होती
आणि सर्व मुली तर खेळत होत्या आणि त्यांनी जी लहान तिची बहीण आहे ती जेव्हा तिला शोधायला गेली किंवा 3:30 वाजले आणि आपली जी लहान आहे तिचं नाव म्हणजे छोटी होती तिला शोधण्यासाठी गेली आणि तिथं काही परिसरात मिळाली नाही. नंतर कोणीतरी विचारलं की बाबा त्या ठिकाणी असेल कुठेतरी, ती लहान काही जाऊ शकत नाही कुठे आणि ती कुठेतरी आपल्या शेजारीच कुठेतरी बसली असेल किंवा झोपली असेल. आणि 3:30 वाजले, 3:30-4 वाजल्यानंतर चर्चा चालू झाली किंवा लहान मुलगी आहे तिथं लांब जाऊ शकत नाही आणि ती आता दिसत नाही म्हणून गावातल्या महिला सुद्धा या ठिकाणी जमा झाल्या. गावातले सगळे युवक सुद्धा या ठिकाणी आले होते. मराठे 6 वाजेपर्यंत पूर्ण गावच या ठिकाणी जमला होता. गावात आणखी कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपी तसेच तिच्या घरात असणाऱ्या सर्वांना ताब्यात घेतले आहे. घडली त्यावेळेस आम्ही घरामध्ये नव्हतो, आम्ही बाहेर कामाला होतो. पण 6:30 जेव्हा आम्ही घरी आलो त्यावेळेस इथे शोधाशोध चालू होती किंवा मुलगी हरवली. तर त्या मुलीचा शोध घेण्यासाठी आम्ही इकडे तिकडे राणा जंगलामध्ये भटकत होतो. मग पोलीस त्यांच्या घरामध्ये आले, घरात आले, घरात पाहिलं तर नाही. त्यांनी विचारलं का वरती काय आहे तुमच्या, तर माळा आहे आमच्या घराचा. मग पोलीस माळ्यावरती गेले. माळ्यावरती गेल्यानंतर तिथे त्या मुलीची बॉडी त्यांना आढळली. आढळल्यानंतर मग तिच्या वडिलांना बोलवलं का बाबा हे काय आहे ते पहा. वडिलांनी पाहिलं तर मुलीची बॉडी होती. त्यानंतर तिचे काका आहेत अमित जाधव म्हणून, त्यांना बोलवलं. त्यानंतर आमच्या पंचांनी बघितलं, सरपंचांनी पाहिलं तर प्रत्यक्ष घटना घडलेली होती. आणि पोलिसांनी सर्व कुटुंबाला ताब्यात घेऊन त्यांची कारवाई त्यांनी चालूच ठेवली. सकाळी PM झाल्यानंतर ती बॉडी आमच्या ताब्यात मिळाली, अंतिम संस्कार झाले. त्या मंडळीने इथं कडक बंदोबस्त ठेवला, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असा बंदोबस्त. आणि आमची एवढीच मागणी आहे की ज्याने ही क्रूर घटना घडवलेली आहे, आमचा असा आरोप आहे त्यांच्यावर की त्यांना कठोर कारवाई झालीच पाहिजे. परत कधी अशी घटना या गावामध्ये होऊ नये. आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे अनुष्काच्या आई वडिलांचे म्हणणे आहे. माझ्या मुलीला मी फाट्यानं ठेवून गेले, ते खेळत होते. मी बोलले पप्पाला, पप्पा पण कामाला गेले. तिथं माझी एक मोठी मुलगी आहे, तिच्याजवळ मी ठेवली होती. फाट्यानं गेले तर मग पप्पाचं आलं तर पप्पाचं कवसायला लागलं. त्यांना वाटलं मम्मीच्या सोबत गेलती, माझ्या मोठ्या मुलीकडे ठेवली होती. तर मग माझी लेख भेटतच नाही, शोधतच नाही. सगळी गवसायला लागली, बदलायला लागली. माझ्या मुलीला जी मी या केले तिथेच मरोजोग असतो, तिथे तिथेच सडली पाहिजे, तिथेच मेली पाहिजे. एवढंच माझा आमचं तिच्याबद्दल असं आहे का, तिच्या घरामध्ये भेटलं तिच्या आमचं म्हणजे 10 महिना 2 अगोदर महिने दिवाळीच्या टायमाला आमचं याचं ते भांडण झालं. भांडण असं किरकोळ कामं जातं, काय पोर पोर घाबरतात फटाकड्याच्यातून. हे झालं तर भांडण थोडंसं सजेत झाली म्हणे, कारण माझ्या फरचा मला जर गेला तर तिला सजेत झाली कशी. शहापूर माझ्यासाठी सचिन पोद्दार, मुरबाड.